त्यातली एक ओळ या माझ्या व्याख्यानाचा विषय म्हणून तुम्हाला दिलेली आहे की माया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा. तुम्हाला ही काय भानगड आहे? तुझं घर माया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा. तुला नोकरी लागली, तू शहरात बंगला बांधला, तुझे माय बाप गावातच, छपरातच, पत्रातच, माळवदातच, बुळू बुळू माती गळायली कवाटक बसतय की अंगावर तिथच. अत्यंत लिहि की तू शहरातल्या तुझ्या घरात मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझ जग सुखात ठेव. अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव की तुझे लेकर बाळ बायको तुझ जग सुखात ठेव. अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. त्यानंच शाळा शिकविली र सावकाराचं ऋण काढून. काय काय केलं नाही म्हाताऱ्याने? लोकांच्या म्हशी राखल्या, सालकी केली, माईने शेण काढलं. विसरून ओके गीते लक्ष व्हायचं झाडा म्हणायचं पाटलाची वाढ लाज वाटली पाहिजे. प्राध्यापक झालेल्या माझ्यासारख्या माणसाला माझ्या माय बापाला अजून तसलेच काम करा म्हणायला लाज वाटली पाहिजे. तीच वाटत नसत तर ती वाटावी म्हणून जयंती लाज वाटावी. कधी मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा. तुझे लेकर बाळ बायचो तुझ जग सुखात ठेव. अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. मिळून आली की आधा किलो मटण, पाव किलो मटण, किलो भर मटण. बहीण आल्यावर काल परवा राखे बांधा आल्या असत लुगडं घेतलं तिकडे मिळून आल्या बहिणीला बी एखादं पटकर घ्या. पैसेच नाहीत, ताशी नाही त्याचीच पैसे नाहीत पकड आहे. याचा खिसा हानला पाहिजे कोणीतरी. खिसाच हानला पाहिजे आपल्या लोकांचा. कशा ठोस ह्यांच्या खिशात हजाराच्या नोटा, पाचशेच्या नोटा. बहिणीला म्हणून पाचशे बी टाकी ना. बहिणी बाळीला कुठल्या तरी निमित्तानं आपल्या घरी येता यावं म्हणून सणा. कधीच भाकरी मीठ खाता येत ना, त्या भात वरण खाता यावं म्हणून सणा. हिंदू धर्मातले सण ह्याच्यासाठी लोकांना खायलाच मिळत नव्हतं. हाबरेटाची तुकडी खात होते, कधीतरी चपाती करायचे सणाला खायचे, भात करायचे खायचे, शिरा करायचे खायचे. आता रोज खाता असाल तो भाग वेगळा. तवा लोक खाण्यापासून मरत होते म्हणून सण. सण त्याच्यासाठी आहेत. आता तुम्ही साजरे कराल करा, रोज चपात्या खात असाल, रोज पोहे खात असाल, रोज उपमा खात असाल, नाच्याला उपीट म्हणता तर काही म्हणा. बहिणी बाळी घरी याव्या, नातलग घरी यावे, सोयरे सगळे घरी यावे म्हणून दिवाळी, म्हणून दसरा, म्हणून सण. त्याच्या मागच्या अंधश्रद्धा सोडून द्या. निदान माणसं माणसात यावे याच्यासाठी म्हणून तरी आपण एकमेकाच्या जवळ येऊ की माया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी माय बापाला तुझ्या घरी येत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझ जग सुखात ठेव. अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. त्यानं शाळा शिकविली र सावकाराचं ऋण काढून आणि कांदा तुला चालला होता कुपाटीतलं महल झाडून. एक कांदा कशात म्हणायचं रे? कांदा कांदा सांगा लवकर. 70 रुपये किलो झाला रे. हा हे बाजू आहे का सट्टाळ्या? कळत आहे कांदा मध्ये महुलाचा मत कळायला त्याला. अजून शहरातल्या एकाही पोराला कळत नाही. कितीतरी गॅलरी मधून मी कविता म्हणली
शहरातल्या एकही पोराला कांदा म्हणजे महुलाचा कांदा असतो हे कळत नाही. ऑनियन म्हणतात. माहित नाही लेकरायचं कांदा म्हणजे कांदा म्हणतात. मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी माय बापाला तुझ्या घरी येत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझं जम का ठेव आणि भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव आणि त्यानंच शाळा शिकविणीला सावकाराचं ऋण काढून आणि कांदा तुला चांगला होता उपाटीतलं मवळ झाडून छपरी झडली मळवत पडलं खंगून गेली तुझी माय. छपरी झडली मळवत पडलं खंगून गेली तुझी माय अरे पडून राहते हलत नाही बापासाठी लंगडा पाय महाजोग साहेब भाय घोकत राहते म्हातार काय घोकत आमचा बबन्या साहेब फुका त्याला कशाचा साहेब आहे त्याला माय कळना बाप कळना भाऊ कळना बहिणी कळना गाव कळना द्वास्ताना कळना शाळा कळना अरे महाजोग साहेब भाय घोकत राहते म्हातार दारी अंगी झांजुऱ्या देत खोकत राहते म्हातार आणि कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. अरे कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची शाळा नदी डोंगर जत्रा फुटपाट्याच्या डावाची लहानपणी कुठं तर खेळायचे माझ्या मागुड्यात खेळ खेळायचे कधी तर ये वाट्यावर बस मन इथं आम्ही लहानपणी इथं गोटे खेळत होतो मग इथं बाळ ते गोटे खेळणाऱ्या लेकरांवर दादा मी तो गोटे खेळत होता म्हणून मग त्याला कळ मग दादा तो कलेक्टर झालाय आपण गोट्या खेळून कवा कलेक्टर पावा ते गोट्या सोडून पुस्तक वाचायला आहे ना.